हेलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। यू नो दैट वी हैव स्टडीड मेनी टॉपिक्स अबाउट दिस ब्रिज कोर्स इन मराठी सेतु अभ्यासक्रम। एंड टुडे वी आर गोइंग टू नेक्स्ट टेम्पलेट नंबर 14 एंड टेम्पलेट नंबर 15। यू नो दैट व्हाट इज मीन बाय एंटोनिम्स एंड व्हाट इज मीन बाय सिनोनिम्स। या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल। See first, antonyms means opposite. मैं antonyms में मतलब opposite का शब्द आया क्या? Antonyms means विरुद्ध अर्थ। For example, big क्या antonyms का है? Small, big मुझे बोलता, small मुझे छोटा। For example, clean. क्लीनी मराठी स्वच्छ, इट्स ऑपोजिट डर्टी अंधेरा। इन दिस टॉपिक इन दिस टेम्पलेट नंबर 14 देर आर एक्टिविटीज। या ठिकाणी दोन एक्टिविटीज दिलेल्या आहेत, नंबर 1 एंड नंबर 2। आणि या अनुषंगाने तुम्ही काय करायचं आणखी इतर सराव करायचा। हा भाग तुमचा आता पहिली ते पाचवी पर्यंत झालेला आहे। सी फर्स्ट एक्टिविटी, मैच द पेयर्स ऑफ एंटोनिम्स प्रॉपर। विरुद्धार्थी शब्दांच्या विरुद्ध शब्दांच्या जोड्या पाहिल्या ठिकाणी एक्टिविटी दिली आहे। देर आर टू कॉलम्स ए एंड बी, आणि मध्ये काय करायचं उत्तर लिहायचं। आणि हा भाग तुम्ही काय करायचा तुमच्या वर्गपाठाच्या वेळेमध्ये सोडवायचं, कारण आपली पुन्हा आता सेकंड टेस्ट होणार आहे, दुसरी चाचणी होणार आहे, आणि त्यासाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे। सी फर्स्ट लेजी इन मराठी अलसी। मग लेजीच्या एंटोनिम्स आपण काय घेऊ शकतो? ऍक्टिव कृतीशील क्रियाशील। सेकंड क्विक ताबडतोब जलद, इट्स एंटोनिम्स स्लो हळूवार। रिच श्रीमंत, इट्स एंटोनिम्स पुअर गरीब। एंड लास्ट फिनिश संपवणे, इट्स ऑपोजिट स्टार सोबत। अतिशय सोपा आहे। यासाठी तुम्ही काय करायचं की तुमच्याकडे जी छोटी डिक्शनरी असेल, पुस्तक असेल, त्यामध्ये शब्दांचा काय करायचा तुम्ही सराव करायचा, म्हणजे या प्रश्नाची तुमची चांगली तयारी होईल। कारण अशा स्वरूपाचा प्रश्न हा फर्स्ट स्टँडर्ड असतो, तर तुम्ही जोपर्यंत शिकत आहात 16-20 तोपर्यंत हा प्रश्न विचारलेला असतो। सेकंड ऍक्टिव्हिटी, यूज एनी फोर वर्ड्स इन सेंटेन्सेस ऑफ युअर वर्क। आता यापैकी शब्दांचा वापर तुम्ही कसा करायचा? एक छोटेसे वाक्य तयार करायचं। फॉर एक्झाम्पल, मी आता दिले पाहिजे, आय फिनिश माय होमवर्क, मी माझा होमवर्क पूर्ण केला। नेक्स्ट रिच श्रीमंत, याचा देखील आपण वाक्य तयार करू शकतो। माय फ्रेंड इज व्हेरी रिच, माझा मित्र फार श्रीमंत। लेजी आळशी, माय ब्रदर इज लेजी, माझा भाऊ आळशी आहे। चतू आळशी आहे, ही लेजी। अशा प्रकारे टेम्पलेट नंबर 14 ही ऍक्टिव्हिटी तुम्ही काय करायची सोडवायची। आणखी ऍडिशनल तुम्ही काय करायचं, इतर आणखी तुम्ही शब्द घ्यायचे आणि काय करायचं लिस्ट तयार करायचे ऍक्टिव्हिटी विद्यार्थी शांत। सी नेक्स्ट टेम्पलेट, टेम्पलेट नंबर 15। काय आहे 15 टेम्पलेट? काय ऍक्टिव्हिटी? चूज द करेक्ट सिनोनिम्स। जसं आपण एंटोनिम्स पाहिलं, ऑपोजिट पाहिलं, विरुद्धार्थ, सिनोनिम्स। सिनोनिम्स मीन्स समानार्थी शब्द, समानार्थी शब्द निवडा। फॉर एक्झाम्पल, बिग मोठा, त्याच्या सिनोनिम्स काय? लार्ज मोठा। प्रिटी सुंदर, त्याच्या सिनोनिम्स काय? ब्युटीफुल। या ठिकाणी मी पाय मॅच दिले जोड्या दिल्या आहेत, गुड चांगला। मग यामध्ये आपण काय लिहू शकतो? पा फाईन, सुंदर। पा प्रिटी सुंदर, प्रिटीच्या सिनोनिम्स काय लिहू शकतो आपण? ब्युटीफुल। आराय आराय
आगमन एने आरायचक सिनोनिम स्थाने शब्द कम गम एने सर्टनली निश्चित त्याचे सिनोनिम्स आपण काय घेऊ शकतो श्योर नक्की एन शेवट त्याचे सिनोनिम्स काय घेऊ शकतो या ठिकाणी फिनिश पूर्ण करणे एंड लास्ट बिल म्हणजे बांधणे बिल चौपटी आपलं बिलच्या सिनोनिम्स काय घेऊ शकतो कंस्ट्रक्ट बिल बांधणे कंस्ट्रक्ट बांधणी करणे या सेकंड टेम्पलेट मध्ये टेम्पलेट नंबर 15 मध्ये कोणते शब्द दिले आहेत सिनोनिम्स वर्ड्स समानार्थी शब्द आणखी या ठिकाणी पुस्तिकेमध्ये काही शब्द दिले आहेत शट बंद शटच्या सिनोनिम्स काय घेऊ शकतो आपण क्लोज एंग्री एंग्री रागावणे म्हणजे म्हणजे तो काय आहे दुःखी आहे सिनोनिम्स सॅड ऍडव्हान्टेज इन मराठी फायदा त्याच्या सिनोनिम्स आपण काय लिहू शकतो बेनिफिट नेक्स्ट ब्रॉड ब्रॉड मीन्स विस्तृत रुंद त्याच्या सिनोनिम्स काय लिहू वाईड बोल्ड धीट त्याच्या सिनोनिम्स काय लिहू शकतो ब्रेव शूर अशा प्रकारे मग तुम्ही या ठिकाणी काय करायचं विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दांची तुम्हाला जेवढे शब्द पहिली पासून पाचशे करायचे जेवढे लिहिता येईल तेवढ्यांची लिस्ट तयार करायची आणि तेवढे लिहून द्या पन्नास घ्या शंभर घ्या लिहून झाल्यावर त्याचा फोटो तुम्ही काय करायचा माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर टाकायचा एकदम सोपा भाग आहे जो तुम्ही पहिलीपासून अभ्यास करत गेलेला आहात ठीक आहे अँटॉनिम्स मीन्स ऑपोजिट विरुद्धार्थी शब्द सिनोनिम्स मीन्स समानार्थी ओके नाउ नाइस डे